आता पाहूयात इतरही काही महत्वाच्या घडामोडी. टेंभुर्णीतील नवोदित लेखक रघुनाथ वाघमारे यांनी लिहिलेल्या बाशिंग या कथासंग्रहाचे प्रकाशन माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. तसेच स्पर्धा परीक्षांमधून यश मिळवलेले गुणवंत खेळाडूंचाही यावेळी सन्मान करण्यात आला. सोलापूर जिल्हा बहुजन संघर्ष समिती व सोलापूर जिल्हा मातंग एकता आंदोलनाचे अध्यक्ष रामभाऊ वाघमारे व टेंभुर्णी शाखेच्या वतीने रोटरी क्लब सांस्कृतिक भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टेंभुर्णीतील साहित्यिक डॉक्टर महेंद्र कदम, पंचायत समिती सदस्य वैभव कुटे, पत्रकार डी एस गायकवाड, युवा नेते विनोद पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय देवकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, प्रहार औद्योगिक संघटनेचे अमोल जगदाळे, टेंभुर्णी माजी सरपंच अनिल जगताप, आरपीआयचे बाळासाहेब खरात, संयोजक नागनाथ वाघमारे, मार्केट कमिटीचे चेअरमन संचालक अनंता कुटे, ऍडव्होकेट मंगेश देशमुख, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य मधुकर देशमुख, जयवंत पोळ, विकास धोत्रे, अमोल धोत्रे, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाबासाहेब साळुंके, सर्जीराव बुरकुले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष अनिल जगताप, ऍडव्होकेट संतोष कानडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमोल डोईफुडे, तिसऱ्या आघाडीचे नेते रामभाऊ शिंदे, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष खैरमुडे, प्रशांत सोनवणे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष विलास कोठावळे, शेतकरी संघटनेचे चंद्रकांत कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.